की ईडी असेल, इन्कम टॅक्स असेल, सीबीआय असेल, हे केंद्र सरकार भाजप यांचं बटीक झालेलं आहे. घटनेनं दिलेलं काम सोडून राज्य सरकार गैर भाजपेतर विशेषतः कसं पाडता येईल याच्यासाठी भाजपकडून ते ऑर्डर घेत आहेत. आणि आता तर अशी परिस्थिती झालेली आहे ज्या पद्धतीनं संजय राऊत साहेबांनी पुराव्यानिशी आरोप केले की दाऊद आणि राजन गेले आणि ईडी इन्कम टॅक्स सीबीआय वाले आले, खंडणीचं काम यांनी सुरू केलेलं आहे. हे अतिशय गंभीर आहे, अतिशय वाईट आहे. पुराव्यानिशी या सगळ्या गोष्टी समोर ठेवण्यात आलेल्या आहे. माजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांना आर्थिक गुन्हे शाखेला, महाराष्ट्र पोलिसांना विनंती आहे की ह्या रॅकेटचा शोध लावून हे रॅकेट उद्ध्वस्त करावं. शेवटी हा महाराष्ट्र आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. इथून जर काही चुकीचे कामं होत असतील तर या देशाला वाचवण्याची जबाबदारी आज या सगळ्या यंत्रणेची आहे. त्यामुळे हे जे पुरावे आहेत या पुराव्याचा तपास करून सगळी कारवाई केली पाहिजे. आणि विशेषतः जे किरीट सोमय्या आतापर्यंत बोंबलीच्या देठापासून बोंबा मारत होते तेच घोटाळेबाज आहेत की काय अशी शंका उपस्थित झालेली आहे. पुराव्यानिशी झालेली आहे, कंपन्यांची नावं घेण्यात आलेली आहे, त्याचे पुरावे ठेवण्यात आलेले आहे. पीएमसी बँकेमध्ये या मुंबईच्या अनेक ज्येष्ठ नागरिकांना, बँकेच्या बचतीवर अवलंबून असणाऱ्या लोकांना जे डुबवण्यात आलेलं आहे ते बुडवलेल्या पैशाचा वापर झालेला आहे असा सुद्धा गंभीर आरोप आहे. हे जर खरं असेल, हे जर सत्य असेल तर महाराष्ट्र सरकारची ही नैतिक नाही घटनात्मक जबाबदारी आहे की हे पुढे आणलं पाहिजे, किरीट सोमय्या सारख्यांना एक्सपोज केलं पाहिजे, अटक केली पाहिजे आणि योग्य ती कारवाई केली पाहिजे.